चार दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आता नदी नाले आणि धबधबे जे आहेत ते ओसंडून वाहू लागलेले आहेत. त्यातच आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये मावळ तालुक्यातल्या विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी करतात. मात्र असं असताना या ठिकाणी पर्यटन स्थळांवरती जाताना जबाबदारीचं धोरण रखणं हे देखील कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी पर्यटकांनी करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. हे सध्या आहे धबधबा या ठिकाणी आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक युवक युवती ज्या आहेत त्या वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल देखील अशीच एक घटना या धबधबा या ठिकाणी घडली आणि एक तरुण जो आहे तो अशाच पद्धतीने हुल्लडबाजी करताना वाहून गेला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे अद्यापपर्यंत या तरुणाचा मृतदेह जो आहे तो मिळालेला नाही आहे. शोध कार्यामध्ये अनेक अडथळे देखील येत आहेत. मात्र असं असताना पर्यटकांनी पर्यटन स्थळांवरती गेल्यावरती केवळ भिजल्याचा आनंद घ्यावा, मात्र हुल्लडबाजी टाळावी असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. चैत्राली राजापूरकर, सी मीडिया, मावळ. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24